होईपर्यंत सुद्धा अशी प्रक्रिया होती की हा दखलपात्र गुन्हा होताच त्यासाठी जसं होता प्रमाण असेल समजा तो एखादी महिला जी आहे ती त्याची जर का पत्नी असेल तर पत्नी संदर्भात केलेले असे के गुन्हे होते जिथे पाच वर्षापर्यंतची शिक्षा होती किंवा एखाद्या कुणी परपुरुषाने एखाद्या बाईसोबत हे केलेलं असेल तर त्या संदर्भात दहा वर्षापर्यंतची शिक्षा तेव्हाही होती जी अजूनही आहे पण आता ह्या ज्या कृत्यांसंदर्भात सोबत जे घृणास्पद वागणं वाढलेलं आहे की त्या केवळ बलात्कार करणं किंवा त्या स्त्रीशी तिच्या मर्जीपलीकडं शारीरिक संबंध करणं हेच नाही त्या व्यतिरिक्तही तिला असह्य मारहाण करणं त्यानंतर तिला मरणोन्मुख अवस्थेत किंवा पूर्णपणे तिचा मृत्यूच घडवून आणणं ह्या गोष्टी ज्या वाढत चालल्या आहेत की जेणेकरून आपल्या मागे आपल्या मागचा एक सबळ पुरावा नष्ट करणे ही गोष्ट जी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे कायदे अधिक कडक केले गेले आता ह्या घटनेसाठी ह्या कृत्यासाठी या, या, या आरोपासाठी जी शिक्षा केली जाते ती निश्चितच तुम्हाला लाईफ इम्प्रिझनमेंट दिली जाते जन्मभराचा कारावास दिला जातो आणि या सोबतच जर का त्या स्त्रीचा त्या मुलीचा किंवा त्या लहानग्या बाळाचाही जर जा मृत्यू झाला तो अर्थातच मर्डर म्हणजेच कल्पेबल होमिसाईड हे धरलं जाऊन त्या व्यक्तीला देहांताचं शासन सुद्धा आता केलं सगळ्याला कुठे ना कुठे कारणीभूत महिलांचं स्वतःला खच्ची करून घेणं हे सुद्धा जबाबदार आहे महिलांनी स्वतःच्या मनाला अधिक खंबीर करणं शुद्ध भाषेत सांगायचं तर महिलांनी अधिक खमक होणं जास्त गरजेचं मला वाटतं चोवीस तास रहा एक पाऊल पुढे